अजित सारखा एक मोठा फलंदाज स्वरूपात बाद चिपले संघाला पहिली सफलता आणि सोबत खेळणारा संघ वैकुंठवासी अनुसया गोपीनाथ भोपी प्रतिष्ठान रेडघर संघाला पहिला करारा झटका कर, जो तुम जाओगे, जो तुम जाओगे, जो तुम जाओगे आणि पहिलाच फलंदाज आपण पाहतोयच्या स्वरूपात इथे मात्र अजित या टीमची रन मशीन राहिली त्याला मात्र बाद करण्यामध्ये चिपलाई चिपलाई, -चिपलाई संघाला आलेलं हे मोठं यश आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांचे नक्कीच दमदार परफॉर्मन्स पहिल्या बॉल पासून दाख yes. yes, yes, त्यांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे राहुल यस डेफिनेटली त्याचबरोबर आपण पाहतोय पाचशे रुपयाची ते आर्थिक मदत आम्हाला इथे आलेली आहे या जय वाघोबा क्रिकेट संघाला सन्मान्य आदरणीय गुलाबशेठ पाटे साहेबांकडून त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो यस yes, कंटिन्यू सर नक्कीच एक सुंदर संकल्पना आपल्याला पाहायला मिळते नितेश बसमा आणि त्यांच्यासोबत आमचे जयवंत बसमा आणि जय वाघोबा क्रिकेट संघ धामनी यांच्या खरं तर संयुक्त विद्यमानानं त्यांच्या कल्पक बुद्धीने साकारलेली ही संकल्पना साठी चान्स बनला होता मोठी विकेट होती आणि ती जेल मी म्हणेन टिपणं महत्वाचं होतं मोठं जीवनदान मिळालं आता इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला या बॉलवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच कुठल्या प्रकारची धाव नाहीये तोंड सलग डॉट बॉल पाहायला मिळाले सागर मात्रेची गोलंदाजी आपण इथे एन्जॉय करतोय चिपलाई चिपले संघाच्या माध्यमातून एक दमदार गोलंदाजीचा परफॉर्मन्स या खेळाडूच्या माध्यमातून मात्र मैदानामध्ये दाखवलं जात आहे बॉल दांडीगुल दांडेगुल याष्ट उद्ध्वस्त आणि क्लीन चिटच्या स्वरूपात फलंदाजबाद धक्का बसेल टीमला डॉमिनेट केलंय फलंदाजाला आणि त्यासोबत अजून एक मोहरा टिपण्यामध्ये चिपलाई चिपले संघाला आलं यश दुसऱ्या क्रमांकाचा गडी तंबूच्या आश्रयाला चांगला चेंडू अप्रतिम चेंडू क्लिन बोर्ड त्रिफाला चेत चेंडू ढेंगातून फट्टीतून पसार झाला दांडे गोल झाली एसटीचा छेद केला भेद केला एसटी उकडली गेली वाकविली संदीप खांडवी डी जे मास्टर येस थोडा उतावला झाला आहे नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आर डीजे डी ची ऑपरेटिंग सगळी त्याच्या माध्यमातून आणि आज खास करून त्याचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसाचा औचित्य साधून असतो डिस्क जॉकीची भूमिका नक्कीच इथे साकारत आहे त्याबद्दल आज जय गो वाघोबा क्रिकेट संघ धमनी आणि त्यासोबत ता आमच्या सगळ्या आयोजकांच्या वतीनं आमचे सगळे हितचिंतक या सगळ्यांच्या वतीनं मी करेन संदीप खांडवीचं मनपूर्वक स्वागत त्याला वाढदिवसाच्या दिव्या आता लाख लाख लक्ष लक्ष शुभेच्छा तरी नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये खेळ वैकुंठवासी ज्ञानेश्वर वैकुंठवासी अनुसा गोपीनाथ भोपी प्रतिष्ठान रेडकर हा संघ आणि या संघाला भरपूर शुभेच्छा आल्या आहेत आमचे नक्कीच रिडगरचे एक दमनदार क्रिकेटर लिजन क्रिकेटर मास्टर क्रिकेटर म्हणून ज्यांची गणना राहिली आहे आणि रिडगर गावातील तर एक मुलूक मैदानी तोप म्हणून ज्यांच्याकडे आदरणं पाहिलं जातं तशा आदर्श पुरुष आदरणीय आमचे विलासदादा भोपी यांच्या माध्यमातून इथे शुभेच्छा आल्या आहेत रिडगर टीमसाठी त्यानंतर कैलासदा भोपी देखील या सामन्याचा सा ते आनंद घेत आहेत त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू घेऊन जाईल ना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता एक मोठी बटल वैकुंठवासी अनुसार गोपीनाथ भोपी प्रतिष्ठान रिडकर आणि त्यांच्या अगेन्स्ट चिपलाय चिपलाय या बॉलवरती आघात सूरज आणि सूरजच्या बॅट मधून पाहिलाय हा खन खें, खनित सुपर हिट सिक्सर हवेमध्ये असेल मिस टायमिंग स्ट्रोक जेल खूप इम्पॉर्टंट आहे जेल खाली आले फिल्डर परंतु पटमोहरी आले असताना बॉलला मात्र टिपू शकले नाहीत आणि त्याच संधीचा फायदा फलंदाजांनी उचलला जीवनदान मिळालं एका बलाढ्य फलंदाजाला निश्वास घेत असताना या बॉलवरती मिळतील दोन रन दोन रनच्या रन सह टीमच्या धावसंख्येमध्ये बदल संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच टोटल तेरा धाबा थर्टीन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट संदेश बोबी बाद झालेत अजय भगत बाद झालेत इथे फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न राहिलाय फटका सुरे काय बॉल वेगाला का निघून जातोय लेमन कटचा स्ट्रोक फलंदाच्या बॅट मधून हा अजून एक तडाखा सूरजच्या बॅट बाट मधून आपण पाहिलाय अजून एक खन खनित सुमधूर चौकार कोंडा रेड्डी म्हणजे आमचे मारुती भस्मा साहेब आणि त्यासोबत या स्पर्धेसाठी आपण जर विचार केला तर खूप मेहनत घेणारे आमचे सगळे आयोजक त्यामध्ये जयवंत भस्मा असतील त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे बंधू अर्थातच आमचे नितेश भस्मा यांनी खूप मेहनत घेतली खास करून जय वाघोबा क्रिकेट संघ धामनी आणि लहान धामणी या संघाची चांगली जोड त्यांना मिळाली आज आयोजक म्हणून ते नक्कीच काम बघतायत आणि इतकं सुंदर काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पावसाच्या अडचणी आल्या एक टॉवर खरी तर एक टॉवर देखील लोटला होता मैदानाच्या सभोवताली आपण जे सुशोभीकरण पाहतो त्यामध्ये जो ग्रीन पट्टा आहे तो वरचा पट्टा सगळा उलून गेला इतका वारा आला होता परंतु या सामन्यांना मात्र कुठेतरी खंडणी न बनत बसावी या गोष्टीकडे त्यांनी नक्कीच फोकस केलंय आणि या सगळ्या गोष्टी तर कंट्रोल करत चांगली कॉन्ट्रोवर्सी दाखवली आणि त्यासोबत दा। त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय साकारली जात असताना एक सुंदर स्पर्धेचं आयोजन सलग आपण जर विचार केला तर भरपूर वर्षांमध्ये ही स्पर्धा कार्यरत आहे आणि सातत्यपणा कंटिन्युटी का असते ना ते आपल्याला पाहायला मिळते रेट का टीमचा एक विध्वंस खाडो ऑन अ स्ट्राइक राहुल एकनाथ भगत नामी समालोचक मराठाची मराठीचे मुलुक मैदानाय तोप आणि त्यांचा सुपुत्र एकनाथ भगत त्यांचा सुपुत्र मैदानामध्ये टॅप केलं ऑफसाइडला या बॉलला बॉलकडे नक्कीच खाडो आहे तिथे शशिकांत होते बॉलला त्यांनी नक्कीच चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलं बॉल पकडला असताना फिक्की झाली आणि त्या खरं पुरेसा वेळ मध्ये जो काही पुरेसा वेळ त्यांना मिळाला त्यामध्ये त्यांनी सिंगल नक्कीच घेतलेली आणि सिंगल सह अजित माद्रेवर एक सिंगल आली अकाउंट ओपन केलं राहुल न आणि टीमच्या अकाउंट मध्ये धावा देखील जोडल्या जातात दुहेरी अंकामध्ये टोटल अठरा धावा पहिला पा। गोलंदाज थोडासा मागडा सतरा रन त्यानं खर्च केला होत्या यावेळीचा बॉल हवेमध्ये असेल दुसरी चान्स नामी संधी विकेटची आणि यावेळी मात्र चुकणार नाहीये चांगला चेल फलंदाज होतोय बाद आणि त्यासोबत राहुल या खेळाडूना मात्र विकेट टिपले असताना आपण पाहतोय आज सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला फलंदाज फल मैदानाला मोठे मोठे काय झालंय फलंदाज झालाय बाद इथे टीमला बसलेला मोठा धक्का आहे आणि इथून आपण पाहतोय खेळाडू मात्र वाद होतोय सूरज इथून तंबूच्या आश्रयाला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये समाधान भोपी ग्रुप ग्रामपंचायत दुंदरे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार विजेता खेळाडू समाधान भोपी मैदानामध्ये आलाय फलंदाजी खूप चांगली आहे खेळाडूची आता वेळ आहे मी म्हणेन ती दाखवण्याची कारण की आत्ता जर फलंदाजी दाखवली तर मात्र नक्की तिथून चांगली इम्प्रुव्हमेंट होणार आहे आणि त्यामध्ये मुळात विकेट्स देखील गेलेले आहेत राहुल भगत भले मैदानामध्ये आहे या खेळाडूवरती नक्कीच जबाबदारी आहे आणि तो थोडासा आउट ऑफ फॉर्म देखील झाला गेला काहीशा मॅचेसमध्ये आपण बघू थोडासा त्याचा परफॉर्मन्स लो झालाय आहे परंतु आता त्याला नक्कीच साथ द्यावी लागणार आहे इथे यावेलचा बॉल लाऊडली अपील लाऊडली अपील पंचांकडे मोठी अपील साकारली आहे आणि नक्कीच पंचवा या अपिलीला मात्र फेटाळून लावतायत बॉलवरती आपण पाहतोय कुठल्या प्रकारचे संकेत येत नाही येत निर्धाव जी सांगाता झालेली आहे एक शून्य अंक फलंदाज आणि गोलंदाज दोघांच्याही बॉक्स बॉक्समध्ये लिहिला जाईल मॅच कंटिन्यू चालू आहे थोडासा धीमा मा पण इथे पाहतोय सामना चालू आहे परंतु नक्कीच मोठ्या फटक्यासाठी परिचित असलेले फलंदाज देखील राहिलेत ऑन साईडला बॉलला भेटकावलंय मिड गेट चा, मिनच्या रिझन मध्ये आपण पाहतोय नक्कीच बॉल निघून गेला त्यानंतर लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे खेळाडू होते बॉलपर्यंत आले बॉलला टिपलं उचललं फेकलं त्यापर्यंत दोन फलंदाजांनी एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेशन मधील सातत्यपणा मैदानामध्ये तिथे टिकून ठेवला गेला एक रन आली एक रनच्या सह समीकरणामध्ये देखील बदल फुलकावरती आकार पुढील बॉल टाकण्यासाठी अजित मात्रे पाठमोरी जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलला मात्र रीड करू शकले आहेत आणि फलंदाजचा माइंड रीड केला गोलंदाजी करताना अजित म्हात्रे या गोलंदाजानं ताकदवर खेळाची भूमिका क्या बात आहे अप्रतिम गोलंदाजी वेरिएशनचा सिकंदर इन सिंग बॉल टाकला होता बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा हात गेला तिने पॅरेशमध्ये मध्ये वलन दिलं आणि या चेंडूला मात्र वाचू शकला नाहीये राहुल यावलचा बॉल फटका चांगला आहे फटका खूप चांगला आहे लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये हा खेळला आहे एक फाईन स्ट्रोक सुपर हिट राहुल भगतच्या बॅटमधून खण खन, खणीत षटकार येस चार असतील षटकार नाहीये चार रन आपण पाहतोय सुंदर फटकेबाजी या गोष्टींसाठी तो खेळाडू ओळखला देखील जातो दे राहुल भगत त्याचं नाव अनेक मैदानांमध्ये या खेळाडूला आपण पाहतोय जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी तो बनवणारा खेळाडू देखील राहिला आहे रेडकर टीमचा एस बी रेडकर श्री भैरदेव रिडगर या संघामधून देखील हा खेळाडू चांगलं नेतृत्व करत असतो आणि त्या संघाचा लिडिंग बॅट्समन राहिला आहे या यंदाच्या वर्षामध्ये सर्वाधिक जास्त धावा रिडगर टेनिस क्रिकेट विश्वाला या खेळाडूंना दिलेला आहेत आणि आज आपण जर पाहिलं तर नक्कीच वैकुंठवासी अनुष्या गोपीनाथ भोपी प्रतिष्ठान रिडगर या संघामधून खेळत असताना चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आता मात्र आपण या बॉलवरती नक्कीच पाहिला एक बॉल तो नक्कीच मिस झाला एक सिंगल त्यानं घेतली होती त्यानंतर एक चौकार म्हणजे पाच धावांचं योगदान आपल्या टीमसाठी देतोय संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे तेवीस धावा दोनशे षटकांच्या वाचविक खेळानंतर ही धावसंख्या धावफळकावरती आपण पाहिली नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी जिज्ञेश जिज्ञेशचा बॉल निघून जातोय नक्कीच ऑफ साईडच्या रिझन मध्ये खेळाडू आहेत बॉलला टिपतायत फेकी चांगली आहे फेकी चांगली आहे क्लोजेस्ट व्हेरी क्लोजेस्ट डीप डिसिजन पंच वाळतायत तिसरा पंचांकडे जोमा पाटील सरा कुर्ली एक नामवंत पंच अग्र नामांकित ऑफिशियल्स म्हणून ज्यांची गणना आहे त्यांच्याकडून तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय मात्र रिफर केलाय व्हेरी क्लोज डिसिजन नक्कीच असणार आहे पंचांना देखील प्रश्न पडला गेले नामवंत पंच नक्कीच नक्कीच वेरी क्लोज व्हेरी क्लोज यस डेफिनेटली म्हणून तिसऱ्या पंचांकडे बोलायच धक 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 वाजत असणार कारण की जर आपण पाहिलं तर लिडिंग बॅट्समन आहे अंकुश वबी तशा तयार आहेत परंतु लिडिंग बॅट्समन राहुल आहे सॉफ्ट सिग्नल काय अंबाय येस सेफ आहे पंचांकडून uh, सॉफ्ट सिग्नल सेफ आहे ती थर्ड अंपायरकडे आपण नक्कीच जातोय चेक करतो आणि सेफ आहे पोचला आहे फास्ट आहे राहुल राहुल व्हेरी फास्ट आहे हे सगळ्यांना माहिती आहे राहुलची रनआउटची विकेट पडणं थोडं कठीण आहे समाधानसाठी बॉल चांगला फटका असेल गॅप मधून फटका एक्झिक्युट सुपब सुपब अप्रतिम फटका गॅप मधून फटका निघून जातोय वन बाउंस ओव्हर दी टॉप इट इज अ टॉप शॉट समाधानच्या मधून हा खणखणीत खन चौकार सुरेख आता मात्र समाधान मैदानाच्या आतमध्ये आपली असली दाखवून देतोय इज अ ओरिजनल समाधान आणि त्याचीच आपण एन्जॉय करतोय मिडविकेटच्या रिझन मध्ये चांगलं फिल्डिंग तिथे राहुल माघारी आले माघारी येणं महत्वाचं होतं हे त्यांनी हेरलं आणि त्याच गोष्टी आता कुठेतरी कंट्रोल करत असताना त्यानंतर जर समाधानचा विचार केला तर समाधान देखील यावेळी काय करतोय तर समाधान स्ट्राईक देण्यासाठी नक्कीच आतुर होता आणि राहुलला ऑन स्ट्राईक त्यांना आणण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे पुढील बॉल जिद्सचा चिपलाई चिपले संघाच्या माध्यमातून या बॉइलचा बॉल फटका चांगला आहे टाइमिंग स्ट्रोक आपण पाहतो उंची जास्त लांबी कमी मिड विकेटच्या रिजन मध्ये मोठा मासा गळाला डाऊन द ग्राउंड खेळाडू आले बॉलला टिपलं जेल टिपला असताना पकडला जेल आणि संपुष्टात आणलाय राहुल एकनाथ भगत या सुपरस्टार खेळाडूचा खेळ फलंदाजबाद नवीन फलंदाज मैदान आत मोद दे। देखो देखो दोस्तों कौन आया टीम की पहचान है अंकुश और लीजेंड क्रिकेटर है आता नक्कीच या खेळाडूला चांगला खेळ दाखवणं महत्वाचं आहे हार्ड हिटर बॅट्समन आहे आपल्यामध्ये एक शैली आहे दाखवून देईल का हाय प्रश्न लीडिंग एज सेकंड स्लिपमध्ये खेळाडू उपलब्ध बॉलला अडवतायत एक रन घेत आहेत समाधानला स्ट्राईक देण्यासाठी सक्षम राहिला अंकुश एक रन मिळेल एक रनच्या सह वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आणि संघाची भागीदारी जर आपण पाहिली तर नक्कीच समाधान सोबत एक दावेची भागीदारी त्याच्या आपल्याला पाहायला मिळाली एक रन आली एक रनच्या सह टीमची संख्या एकतीस धावा ऑन अ बोर्ड एकतीस धावा धाव फळकावरती नेक्स्ट बॉल जिद्स चांगली गोलंदाजी राहिली आहे माइन विकेट त्यांना नक्कीच संपादन केलेली आहे परंतु या खेळाडूला थांबेल कोण ही प्रश्न होता ब्लॅक स्क्रीन वरती हा कडक स्ट्रोक सुप्प फटकेबाजी समाधान बोबीच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा क्या बात है सुप फटकेबाजी या प्रकारचे बॉल समाधानसाठी मेजवानी आहे आणि त्या मेजवानीचा तो मनसोक्त आनंद घेतोय एक सुंदर स्पर्धा आनंदाची यात्रा आनंदाची हौस जत्रा आज या गावामध्ये अर्थातच धामणी गावाचा मान सन्मान धामणी गावाचा अभिमान ही स्पर्धा आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळते रजनी स्पर्धा आनंदाचे डोही आनंदित रंग आनंदाचे अंग आनंदाचे या आनंदामध्ये आज आपण भिजून जाऊ डुंबून जाऊ चिंबून जाऊ नावून जाऊ आणि आनंदाचा आपण आनंद घेऊयात आपण क्रिकेट यांच्या आयोजित एक दमदार रजनी स्पर्धा आणि ती रजनी स्पर्धा आज तिसऱ्या दिवसामध्ये अवतरली देखील गेलेली आहे पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं लहान धामणी या संघानं बाजी मारली आणि सुपर पाच मध्ये नक्कीच अंतिम पाच मध्ये त्यांची निवड झाली बक्षीस पात्र फेरीसाठी ते नक्कीच ठरले गेले आणि एक बक्षिदाचे किमान मानकर देखील ठरले त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण गावदे आदै गावदे पाली या संघाला नक्कीच क्वालिफाय होताना पाहिलं दरम्यान रिझन मध्ये हा देखील एक देखना स्ट्रोक लेमनकटचा फटका फलंदाच्या बाट मधून अंकुश अंकुश मैदानाच्या आतमध्ये धावांना मात्र अंकुश लावू देणार नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते मात्र दाखवू देतोय या बॉल वरती त्यानं घेतलाय एक खणखणीत सौकारे खेळ आणि दमदार खेळाची भूमिका बॉल हवे असेल शशिकांत बॉल खाली बॉल ला टिपताना आपण पाहतोय थोडस फॉर्म बॉलिंग क्रिकेट सभ्रमाणामध्ये अडकला अजून एक क्लोज एनकाउंटर क्वेरी क्लोज एनकाउंटर इट्स अ आउट आणि तिसऱ्या पंचांसाठी नक्कीच बॅट्समन कडून रिव्ह्यू घेतला जातोय आपण जर पाहिलं थोडेसे फंबल झाले होते जिथे शशिकांत त्यानंतर त्यांनी बॉलला नक्कीच उचललं फेकलं आणि फेकल्यानंतर विकेट किपरनं काम आपलं चोखरित्या बजावलं परंतु अंकुश पोचलाय का हा प्रश्न अंकुश पोचलाय का हा प्रश्न बाट आपण जर पाहिले नक्कीच लाईनच्या पुढे आलेली मात्र दिसते परंतु हवेमध्ये आहे की नाही हे पाहणं थोडंसं नक्कीच गरजेचं राहील संघ नाही आणि त्या गोष्टी करतोय बघा नाही काय त्या गोष्टी त्याला चांगल्याच परिणाम उगत आहे एमएसडी आहे माइंड रीड करणं ते त्याला चांगलं माहिती आहे पाहूयात अजूनही काहीचे बॉल शिल्लक आहेत मोठा फटका मारेल का हा फटका चांगला आहे हा फटका गॅप मधून मारण्याचा त्याचा प्रयत्न राहिला बॉलला अडवत सागर सर आणि त्यासोबत आपण इथे पाहू शकतो नक्कीच एकच एक 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 रन मिळेल फटका खूप छान होता देखना फटका मारला होता इथे परंतु या बॉलवरती आपण जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळेल एकच एक सिंगल त्यांना मात्र मिळाले आहे एक रन रण... यावेळीचा बॉल पंच वळतायत व्हाईट बॉलचा कॉल आणि रन मिळेल या बॉल वरती आपल्याला नक्कीच अतिरिक्त स्वरूपात एक एक रनच्या सह टीमची धावसंख्या देखील देखील आणि आपण नक्कीच बदल होताना पाहतोय बघा इथे लावडली अपील लावडली अपील लावडली अपील परंतु पंच फेट आहेत आणि समाधानसाठी हा बॉल होता चांगली गोष्ट एकूण दावा झालेत त्या म्हणजेच पंचेचाळीस धावा यावेळचा बॉल फटका चांगलाय आहे काढू बॉल अडवतील का प्रश्न आणि उंच उडाले हनुमान उडी तिथे लगावली त्या त्यासोबत समाधानची विकेट गाल फलंदाज होतोय झेलबादच्या स्वरूपात बाद टीम वैकुंठवासी अनुसार गोपीनाथ भोपी प्रतिष्ठान रिडकर या टीमला चौथा करारा झटका पाचव्या क्रमांकाचा गडी बाद क्या बात अभाते संगीत आपल्याला इथे ऐकायला मिळत आणि त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेले एक दमदार रजनी स्पर्धा नक्कीच त्यांचा संगीत आपल्याला ऐकायला मिळतं आर एस डीजीसच्या माध्यमातून आपण जर विचार केला संदीप खांडबे आहेत तिथे जे आज डिस्क जॉकीची भूमिका आहेत आणि चांगली खरंतर ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचेच बंधू अर्थातच नाना खंडवी पण वाढदिवस नक्कीच ट्वेल्थ नंतर बाराच्या टोक्यानंतर साजरा देखील करू कारण की त्याचा देखील वाढदिवस असणार आहे अवेलचा बॉल रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स नाही आहे लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहे नक्कीच नरेश अवेलेबल झाले बॅटिंगसाठी मैदानामध्ये न्यू मान न्यू कॅन्डिडेट म्हणून हा नवा चेहरा परंतु काही करू शकला नाही अंतिम बॉलवरती फक्त मिळाली एक सिंगल या सिंगलच्या सह टीमची धाव संख्या झालेली आहे खेळत असताना टीम रिटकर या संघानं जमा केलाय टोटल पंचेचाळीस धावा

थँक्यू डी जी तोपर्यंत अतिथी कक्षामध्ये आपण इथे जातो आहे तर मी इथे विनंती करेन हा आभार घेण्यासाठी बुधाजी चौधरी यांना सन्मानीय आदरणीय शशिकांतजी सिनारे सर दुंद्रेपाडा यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी आणि मोठी धामणी चषक दोन हजार तेवीसमध्ये उपस्थिती खूप महत्त्वाची आहे तर सन्मानीय आदरणीय शशिकांतजी सिनारे सर दुंद्रे इथं शुभ सन्मान इथे घेतलं जाईल मी बुधाजी चौधरी यांना विनंती करेन की आपल्या शुभ असे आज शुभ सन्मान घ्यायचा आहे थँक्यू व्हेरी मच सर आपण इथे उपस्थित झालात चला आई जगदंबा खानाव वर्सेस जय हनुमान धुंद्रेपाडा टॉस साठी लगेच इथे यायचं आहे प्लीज दोन्ही कॅप्टन ना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय इथे खानावाणी धुंद्रेपाडा नेक्स्ट मॅच आई जगदंबा खानाव वर्सेस जय हनुमान धुंद्रेपाडा दोन्ही कॅप्टन ना विनंती असेल की लगेच इथे आपण यायचंय प्लीज हा कॅप्टन ना खानाव आणि दुंद्रेपाडा प्लीज चला विनंती असेल इथे खाणावाणी धुंद्रेपाडा प्लीज या लगेच सर टॉस साठी यायचंय आई जगदंबा खानाव आणि जय हनुमान डुंद्रेपाडा कॅप्टन उपस्थित आहेत का आपण येते प्लीज यायचा संपर्क करायचा आमच्याबरोबर टॉस साठी आहे नेक्स्ट मॅच आई जगदंबा खानाव आणि जय हनुमान दुंद्रेपाडा दोन्ही कॅप्टन विनंती असेल की टॉस साठी लगेच आमच्याबरोबर संपर्क करा आणि इथे विनंती असेल खानावचे कॅप्टन प्रतीक आपण विनंती असेल या टॉस टॉससाठी धुंद्रेपाडा टीम आले धुंद्रेपाडा अगदी शिस्तीचे पालन करणारी टीम आहे सगळी टीम वेळेवरती हजर असतात तिथे मग जी के सी धुंद्रे असेल धुंद्रेपाडा जय हनुमान रॉयल कौस्तुब इलेवन असेल आणि जय हनुमान धुंद्रेपाडा ही टीम अगदी वेळेवरती उपस्थित आणि तेवढी शिस्तीचं पालन करणारा अगदी आदर्श खेळाडू असणारी आमची टीम आई जगदंबा खानाव ही सुद्धा उपस्थित होताना पाहायला मिळतोय त्यांचेही मनापासून आभार टॉस इथे मात्र घेतली जाईल सन्मान्य मनोहरजी भस्मा साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभाशय शुभा इथे टॉस घ्यायची आहे चला खानावाणी दुंदरे पाडा टॉस इथे मात्र घेतली जातोय तर सन्मान्य मनोहरजी भस्मा साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभाशय हा टॉस घ्यायचा आहे कोण बोला खरा स्वीन कॉईन आणि धुंद्री काय निर्णय असेल इथे प्रथम तर आम्ही क्षेत्रक्षण स्वीकारू क्षेत्रक्षण असा निर्णय काय म्हणाल या दमदार आयोजनाबद्दल बद्दल प्रथम तर आदिवासी विभागामध्ये आम्ही या विभागामध्ये प्रथम तर खेळतोय आणि आयोजकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आम्हाला इथे संधी दिली खेळण्याची जेवण जेवणदादा आणि त्यांचे सहकारी त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्यांचं मी आभार व्यक्त करतो थँक्यू पण चर्चा एक पाहायला मिळाली की आपले संघ थोडेसे जास्तीचा वेळ खर्च कर करतायत तुमच्याकडनं कमी वेळ खर्च करू अशा आम्ही इथे अपेक्षा बाळगू आणि आता इथे कमी वेळ खर्च करणाऱ्याला नेक्स्ट शेअरला निश्चित एंट्री असणार आहे आणि या आयोजनामध्ये या आणखी याच्यापेक्षा भारी आयोजन येईल थँक्यू बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर जाऊया मॅचकडे वा इथे मात्र प्रहार पाहायला मिळतोय हा इथे मात्र दमदार फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅट मधून खानाव संघाचा कर्णधार संपर्क साधायचा लगेचच खानाव संघाचा कर्णधार आयोजकांची संपर्क साधायचा खानाव माहिती माहितीये हा कॉल कशासाठी आहे प्लीज या सगळ संपर्क कर आमच्याबरोबर संपर तर हा षटकार आलाय प्रतीक पाटील ब्रँडेड इथे मात्र पाहायला मिळतोय ही जर मशीन चालली वा इथे मात्र वेग पाहायला मिळाला परफ्युम इथे मात्र डिलिव्हरी पाहायला मिळाली वेग होता वेगावरती नियंत्रण धाव येणार नाही कोणतीही तेवढा समाधान भोपी या बॉलवरती आपल्या टीमला आपल्या कॅप्टनला समाधान आणि आपल्या गावाला समाधान देत असताना पाहायला मिळतोय षटकार जरी आला असला तरी आतापर्यंत चांगली गोलंदाजी आणखी एकदा ज्याला वा स्तुती करावी लागेल ती या गोलंदाजाची एंड इज वेल अंतिम मात्र क्षण गोड करत असताना बॉल मात्र पाहायला मिळाला डॉट बॉल आलाय या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर षड क्रमांक पहिलं समाधान भोपी यांच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम बॅटिंग करणारी चिपलाई चिपले टीमच्या मात्र धावसंख्येवरती धावा लागल्या जात त्या सात धावा व्हेरी मच तर आणखी एक या स्पर्धेसाठी पाहतो तीन दिवस रात्री अगदी उत्तम गुणलेखक नाना खांड खांडवे दरवर्षी असतात जबरदस्त गुणलेखक खूप सहकार्य जेव्हा वाघोबा क्रिकेट संघ धामणीसाठी मात्र त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणखी एक वेग पाहायला मिळाला वेगावरती नियंत्रण अगदी तोफखान्यातून गोला निघावा ना तसा मात्र हा गौला निघाला अगीचा निखारा मात्र इथे पाहायला मिळाला धुरला उडवत मात्र बॉल यष्टनशकाच्या हातामध्ये मात्र जाताना पाहायला मिळतोय संदेश भोपी आपलं काम अग्री योग्यरीत्या निभावत असताना हो आता भिंगरी सारख्या विरकाहून खेळण्याचा सा प्रयत्न होता लॉंगॉप्रिझन मध्ये वाईट आणला खराब क्षेत्रक्षण दोन क्षेत्रक्षकांची गॅप शोधून बॉल चाललाय सीमा रेषा पार येथील धावा मात्र येते चार 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 षटकार मापी असावी सहा धावांसाठी हा बॉल चाललाय सीमा रेषा पार पाहतोय ते सर्व नेरी धुंद्रे विभाग महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष सर गुरुनाथजी बोपी साहेब यांचं ते शुभ आगमन होतोय तरी मी विनंती त्यांना करेन की आपण प्रेक्षकांमध्ये दिसतात आम्हाला तरी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे गुरुनाथजी बोपी सर नेरी धुंद्रीय विभाग महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष गुरुनाथजी बोपी सर आपल्याला विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे तर नरेश पाटील आता मात्र सिंगल आली या सिंगल धाव फलक मात्र पुढे जाईल चौदा या धावसंख्येवरती मॅच जबरदस्त होईल सत्यजारी सवांची गरज विजयासाठी त्याच्यानंतर पहा इथे आणखी एकरशे दक्षण बॉल चालला मात्र इथे सीमा रेषा पार आणि पंचांचा इशारा येतोय जुमा पाटील सरांकडला येथील धावा या चार वायला मिळतोय सौंदर्य ताकद इथे मात्र पाहायला मिळालं भिंगरी सारखा मात्र हा भिरकासीट फिरलाय बॉललाही मात्र भिर काहून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज प्रतीक पाटील पाटील ब्रँडेड हा येतोय षटकार प्रतीक पाटील पाटील की मैदानामध्ये गाजवत असताना आतापर्यंत एक दोन षटकार आणि एक चौकार जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश करत असताना मात्र इथे टीम चिपलाई चिपले या टीमकडनं मात्र करत असताना आता मोरिया इलेव्हन रीडगर टीमला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल हा चांगला बॉल आहे स्वतःच्या थ्रू मध्ये खरा क्षेत्रक्षणाचा प्रयत्न मात्र शॉट मिड प्रदूषण मध्ये बॉल अडवला जाईल तिथे राहुल यांच्याकडनं एक सिंगल मात्र आली या सिंगलने धावफलक मात्र पुढे गेली पंचवीस या धावसंख्येवरती षडक क्रमांक समाप्त झाले दुसरं दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीम पोचली बॅटिंग करणारी चिपलाई चिपली टीम पंचवीस या धावसंख्येवरती आता येणारे बारा बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती बावीस धावांची तोपर्यंत आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर अनेक मान्यवरांची आम्हाला आर्थिक रुपया मदत लाभत आहे कारण सगळ्यांवरचं प्रेम आमच्यावरचं प्रेम त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि जय वाघोबा क्रिकेट संघावरचं प्रेम जनार्दन निरगुडे साहेब यांच्याकडनं एक हजार एक रुपयाचं मात्र इथे आर्थिक रुपये आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र मदत आलेली आहे तरी जनार्दन निरगुडे साहेबांचा आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करतोय आपली उपस्थिती ही खूप महत्वाची आणि तुमच्याकडनं आलेली आर्थिक मदत या स्पर्धेसाठी आणखी मात्र आर्थिक कृपया बल देईल याच मात्र शंका नाही धन्यवाद साहेब चांगल्या टॅप केल्या बॉलला अगदी पाहतोय प्रिझन मध्ये क्षेत्रक्ष काय तिथे बॉल अडवला जाईल तोपर्यंत दा दुसरी धावेचा प्रयत्न मात्र यशस्वी झालाय का चतुराई मात्र पाहायला मिळाली रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजांमध्ये एका बाजूला अजित म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील हे चपल आहेत हे चपल आहेत आणि बॅटिंग सुद्धा चांगली रिडघर संघाला अचूक टप्प्यावरची गोलंदाजी क्षेत्रक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल अशा धावा तुम्ही दिल्या तर अगदी संकटामध्ये तुमची टीम येऊ शकतोय मोरिया इलेव्हन रिडघर टीम मात्र थोडस खराब क्षेत्रक्षण करत असताना थोडस पाहायला मिळालं या चार धावेनं टीम मात्र पोहोचली बॅटिंग करणारी चिपलाई चिपली टीम एकतीस या धावसंख्येवरती डीजे ज्या प्रकारे या गाण्याचं तुम्ही जर पाहिलं तर खूप पॉप्युलरिटी पाहिली मिळाली या गाण्याची त्याचप्रकारे प्रतीक पाटील ही तेवढी चांगला मात्र खेळ करत असताना आई बॉल शतक शक गॅप शोधून काढली बॉल चालल्या मात्र शिमारेच्या पार आणि आणखी एक मात्र चौकार येईल विजयाच्या जवळ नेणारा चिपलाई चिपल्याचा फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅटीमधून बारा आणि नऊ चेंडू बारा वा त्याच्यानंतर नंतर पाहतोय हल्ला चढवलाय आणखी एक मात्र येतोय हा खणखणीत कन दमदार फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅटमधून बॅट मधून प्रतीक पाटील ब्रँडेड पाटील की गाजवणारा षटकार निर्णय घालवायचा आहे फलंदाजी की क्षेत्रक्षण जे असेल त्या बरोबर तुम्ही क्षेत्रक्षण असेल तर अगदी जवळ येऊन सीमारेष्ठी बॉल अगदी फ्लॅट डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली धाव मात्र इथे येणार नाही परंतु पूर्ण काम सांभाळलं इथे प्रतीक पाटीलने क्या बॅटिंग केली अगदी मन जिंकणारी बॅटिंग मात्र पाहायला मिळाली प्रतीक पाटील मॅन फॉर्म चिपले हो हो कौशल्य पूर्ण खेळ बॅटचा फेस क्लोज झालाय एक डॉट बॉल मात्र बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय क्रमांक समाप्त झालाय मात्र तिसर तीन षटकांच्या खेली नंतर टीम पोचली बॅटिंग करणारी चिपलाई चिपले टीम एक्केचाळीस एक एक या धावसंख्येवरती आता सहा चेंडू आणि सहा धावांची गरज कोणी फिरणार नाही आपला

आणखी एक नेहमीच कुठलीही स्पर्धा असली की तिथे त्या स्पर्धेला सलाली प्राप्त करण्याचं काम आहे ना पडद्यामागचे हिरो बरेच जण असतात आणि आपण जर पाहिलं तर जयवंत भस्मा असतील नितेशजी भस्मा असतील मनोहरजी भस्मा असतील रमेशजी पारधे असतील खूप मेहनत यांच्याकडनं पाहायला मिळाली उदाजी चौधरी किरणजी डो डुमणे गौरवजी दरोडा रमेशजी वसमा मनोहरजी वसमा रमेशजी पारधी वसंतजी डुमणे या सगळ्यांची मेहनत आणि आणखी स्तुती करावी लागेल ते साईप्रीत लाईव्ह दरवर्षी ही स्पर्धा कव्हर करत असते साईप्रीत लाईव आणि आमचे राजमात्रे धुंद्रेपाडा क्षेत्रक्षणाचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे सर बॅटिंगसाठी तयार राहायचं इथे टीम विरुद्ध खेळणारी खानाव आमचे राजमात्रे असतील साईप्रेत लाईव्हचे आज प्रेम इथे उपस्थित नाहीत परंतु अभिजित चव्हाण आणि अरुण पाटील यांची स्तुती करावी लागेल ज्या प्रकारे कॅमेरा ऑपरेटिंग करतायत ना खूप छान हा बॉल चांगला आलाय परंतु व्हाईटचा इशारा येतो पंचांकडून आणि एक अतिरिक्त मात्र धाव येईल धावपलकावरती आणि बेचाळीस धावा धावपलकावरती लागले जात आहेत आता येणारे बॉल असणार आहेत ते सहा आणि गरज असेल विजयासाठी ती पाच धावांची आणि बॉल चालल्या मात्र ते सीमारेषा पार हा येते मात्र दमदार फलंदाज चिपलाई चिपलेचा मात्र हा स्टार खेळाडू अजित मात्रेच्या बॅटमधून विजयी षटकार दोन्ही टीमला टिपायचं आहे हा सुवर्ण क्षण आहे शिस्सा आहे आपल्या पनवेल तालुक्याची रायगड टेनिस ची अगदी आपल्याला पाहायला मिळतो